जय शिवराय मित्रांनो मराठा युट्यूब चॅनलमध्ये मी आकाशवाग आपल्या सर्वांचे स्वागत करतो आज मित्रांनो आपण शिवजयंती निमित्त स्पेशल व्हिडिओ एडिट केलेला आहे आजचा जी व्हिडिओ आहे एकदम जबरदस्त एडिट झालेला आहे व्हिडिओमध्ये आपण जे काही मटेरियल आहे ते मटेरियल अगदी फ्रीमध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला मिळून जाईल तर आपल्या टेलिग्राम चॅनलचे नाव आहे मराठा के डब्ल्यू तुम्हाला स्क्रीनवर पाय असेल आणि त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल तर मित्रांनो आजच्या व्हिडिओचा डेमो एकदम जबरदस्त झालेला आहे तर डेमो व्हिडिओ तुम्हाला पाहिलं नसेल तर मित्रांनो लगेच इथे पाहून घ्या आपला व्हिडिओचा डेमो किती भारी झालेला आहे जर तुम्हाला हा डेमो व्हिडिओ हवा असेल तर मित्रांनो आपल्या इंस्टाग्रामला फॉलो करा मी इंस्टाग्रामवर अशा प्रकारची जी डेमो व्हिडिओ आहे ते अपलोड करत असतो इंस्टाग्रामची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल तर मित्रांनो आता आपण लगेच व्हिडिओ एडिटिंगला सुरुवात करूया पण त्या अगोदर मित्रांनो तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून टाका कारण आपल्या चॅनलवर अशाच प्रकारे मराठीमध्ये व्हिडिओ एडिटिंग शिकवलं जाते त्यासाठी मित्रांनो चॅनलला नक्की सबस्क्राईब करून टाका चॅनलला सबस्क्राईब करणे एकदम फ्री आहे व्हिडिओ लाईक केलं असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका चला तर मित्रांनो आपण जास्त वेळ नाही घेता आपल्या व्हिडिओ एडिटिंगला लगेच सुरुवात करून घेऊया अब अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो वो जो लाल वाला बटन है उसके साथ स्कैम करो या फिर महफिल जमाओ मुझे नहीं पता बस क्लिक हो जाना चाहिए अब मैं भी जा रहा हूं मुझे पहिल्या मित्रांनो आपला टेलिग्राम चॅनल ओपन करायचं आहे टेलिग्राम चॅनल मी तुम्हाला बिटमा पोर लिंक दिलेली आहे त्यावर क्लिक करून ती इम्पोर्ट करून घ्या ती केल्यानंतर तुम तुम्हाला अशा फक्त एंट्रीपेस पाहत त्यानंतर मित्रांनो मी तुम्हाला मटेरियल मध्ये राजमुत्रा दिलेली आहे ती आपल्याला इथे जास्त पिट्स पाहतात इथपर्यंत तीन पॉईंट वीस सेकंद तिथे आपल्याला ती राजमूत्रा ऍड करून घ्यायची तसं तिथे प्लसवर क्लिक आहे मीडियावर क्लिक आहे आणि ज्या फोटोमध्ये मटेरियल ठेवलेलं असेल ते मटेरियल आपल्याला ओपन करून घ्यायचे आणि मित्रांनो की आपला अशा प्रकारे राजमुद्रा पाय मिळतं राजमुद्रा आपल्याला इथे ॲड करून आहे त्यानंतर खाली मोठा ट्रान्सपोर्ट ऑप्शन पॅनमध्ये त्या क्लिक करायचं आहे झुम पॅनवर क्लिक करायच्या ना आपल्याला अशा प्रकारे झूम करून घ्यायचे आहे झूम केल्यानंतर वरच्या साईडला आपल्याला ते व्यवस्थित अशा प्रकारे ते सेट करून घ्यायचे ते सेट केल्यानंतर मित्रांनो की आपल्याला इथे समोर याचे तीन पॉईंट वीस सेकंदापर्यंत थोडे बॅग यायचे जे ऑप्शनवर क्लिक करून इथपर्यंत हे वाढून घ्यायचे म्हणजे इथपर्यंत आपल्याला हे राजमुद्रा लावून घ्यायचे एन जी, जी त्यानंतर स्टार्ट लावायची इथे ते प्लसवर क्लिक करायचे आहे इथे टेक्स्ट ऑप्शन मग त्यावर क्लिकायचा आहे आणि मित्रांनो आपल्याला इथे एकोणीस फेब्रुवारी लिहून घ्यायचे मित्रांनो पहिले आपल्याला झिरो एक लिहायचे आहे झिरो एक लिहिल्यानंतर मित्रांनो खाली स्पेस द्यायचा अशा प्रकारे आणि फेब्रुवारी लिहून घ्यायचे फेब्रुवारी फेब्रुवारीमध्ये लिहून घेतो बा एकोणीस फे म्हणजे झिरो एक फेब्रुवारी लिहिलेलं आहे त्यानंतर मित्रांनो तुम्हाला ते रोबोटो रेग्युलर ऑप्शन पाहायला त्या साईला इथे एक सेंटर ऑप्शन पाहणार या साईडला त्यावर क्लिक करून आपल्या व्यवस्थित सेंटरला क्लिक करून घ्यायचं आहे त्यानंतर इथे रोबोट रेग्युलेशन आपला क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला जो फॉन्ट घ्यायचा असेल ते तुम्ही फोन करू शकता की व्ह्यू ऑलो ऑप्शन पाहायला त्यावर क्लिक करून मराठी फॉन्ट आपल्याला टाईप करायचा आहे आणि तिथून कोणताही फोन घेऊ शकता तर मित्रांनो साधारण सिंपल मी इथे मटेरियल ब्लॅक हे फॉन्ट इथे घेऊन घेतो त्यानंतर इथे इथे आपल्याला हे कलर पाहत त्यावर क्लिक करायचं आहे आणि आपल्याला इथे व्हाईट कलर इथे घेऊन घ्यायचं आहे त्यानंतर इथे अठरा पी टी अठरा पिटी पाहिजे त्यावर आपला क्लिक करून घ्यायचं आहे आणि मित्रांनो तुम्हाला इथे वाढवून घ्यायची आहे ते आपण इथे चाळीसपर्यंत करून घेऊया चाळीस म्हणजे आपण अठ्ठेचाळीसपर्यंत इथे करून घेऊया आणि आपलं खालच्या साईटला ते व्यवस्थित इथे लावून घ्यायचे आहे तर मी खालच्या साईटला व्यवस्थित लावून घेतलेलं आहे तर मित्रांनो आपल्याला ते व्यवस्थित तिथे लावून घ्यायचे ते लावल्यानंतर मित्रांनो थोडं पण साईज इथे परत कमी करून घेऊया म्हणजे आपल्याला चाळीसपर्यंत आपण करून घेऊया ओकेवर क्लिक करून घ्यायचे आहे ओके क्लिक केल्यानंतर मित्रांनो आपल्याला बॅग यायची आहे बॅग आल्यानंतर मित्रांनो ही जी लेअर आहे ती आपल्याला तीन पॉईंट वीस एखादापर्यंत तिथे वाढून घ्यायचे त्यानंतर मित्रांनो आपल्याला बॅग यायची आहे बॅग आल्यानंतर मित्रांनो आपल्याला पहिली बिट्स आहे तिथपर्यंत यायचे आहे आणि सिंपल मित्रांनो त्यावर क्लिक करायचे आणि आपल्याला अशा प्रकारे त्याचे जे भाग आहे तिथे करून घ्यायचे मित्रांनो सर्व भाग आपल्याला इथे करून घ्यायचे मित्रांनो मी सर्व भाग तिथे करून घेतो बघा मित्रांनो मी अशा प्रकारे भाग इथे करून घेतलेला आहे त्यानंतर मित्रांनो आपल्याला स्टार्ट लायचे स्टार्टला आल्यानंतर मित्रांनो आपल्याला इथे दोन नंबरचे पेंजवर आपल्याला क्लिक करायची भाग आपण केलेले आहे त्यावर क्लिक करायचे आहे खाली तुम्हाला एडिट टेक्स्ट ऑप्शन प्रमाणात त्यावर क्लिक करायचं आहे सिंपल मित्रांनो आपल्याला जिथे आपो झिरो केलेले आहे ते आपल्याला इथे झिरो दोन करून घ्यायचे तर मित्रांनो आपण झिरो दोन इथे करून घेऊया तर मी झिरो दोन इथे केलेली आहे परत ओके क्लिक करायचे आहे त्यानंतर तीन नंबरच्या चौक क्लिक आहे परत एडिटेक्सवर क्लिक करायचे आहे मित्रांनो सिंपल आपल्याला झिरो की इथे तीन करून घ्यायचे आहे बघा एक मी ते कर दे दे तीन करून घेतो तर अशा प्रकारे मित्रांनो आपल्याला ते व्यवस्थित इथे करून घ्यायचे जेव्हा एक मी ते तीन केलेले आहे तर अशा प्रकारे मित्रांनो आपल्याला एकोणीसपर्यंत पर्यंत हे जे आहे ते आपल्याला व्यवस्थित इथे करून घ्यायचे मित्रांनो ते फास्टमध्ये मी एकदा करून घेतो बघा मित्रांनो मी फास्टमध्ये ते थी केलेले आहे ते मित्रांनो आपल्याला इथे एक इफेक्ट द्यायचं आहे त्यासाठी मित्रांनो मी तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर प्रिसेट लिंक दिलेली आहे त्यावर क्लिक करून ती इम्पोर्ट करून घ्या ती इम्पोर्ट केल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला इंटरफेस फार्ममध्ये दुसऱ्या फोटोचा जो इफेक्ट आहे तो इफेक्ट आपल्याला कॉफी करून घ्यायचा आहे तर मित्रांनो तुम्ही ते कॉफी करून घेतो त्यानंतर बॅग यायचे आहे बॅग आल्यानंतर आपलं प्रोडक्ट म्हणून जायचं आहे आणि मित्रांनो हे जे टेक्स आहे या टेक्सला आपल्याला हा इफिट पेस्ट करून घ्यायचा आहे बघा सिम्पल मित्रांनो मी या जे पेस्ट आहे म्हणजे इथे टेक्स आहे त्या टेक्सला हा जो इफेक्ट आहे इथे पेस्ट करून घेतो बघा अशा प्रकारे हे पेस्ट करून टाकायचं आहे सिंपल मित्रांनो आपल्या सर्व ते टेक्स आहे त्या टेक्सला आपलं हाय पीड ते पेस्ट करून टाकायचं आहे त्यानंतर मित्रांनो आपल्याला बॅग यायचे आहे बॅग आल्यानंतर थोडे मित्रांनो आपल्याला इथे यायचे या, या बिट्सपर्यंत यायचे आहे या बिट्सपर्यंत आल्यानंतर सिंपल मित्रांनो आपल्याला इथे एक फोटो ॲड करून घ्यायचा मी तुम्हाला दिलेला आहे एकोणीस फेब्रुवारी म्हणून तिथे प्लसवर क्लिक करायच्या मीडियावर क्लिक आहे आणि एकोणीस फेब्रुवारी म्हणून मी तुम्हाला पेन जी तयार करून दिलेली आहे ते आपल्याला इथे ॲड करून घ्यायचे आहे तर बघा मित्रांनो तुम्हाला अशा प्रकारे एकोणीस फेब्रुवारी म्हणून पेनजी पाहाय मिळेल तर मुंबई ट्रान्सपोर्ट आणि व्यवस्थित मित्रांनो सेंटरला आपल्याला इथे लोन घ्यायचे बाकी मी सेंटरला इथे लोन घेतलेलं आहे त्यानंतर मित्रांनो जी बिट्स आहे त्या बिट्सपर्यंत आपल्याला यायचे आणि त्या बिट्सपर्यंत आपल्याला ही जी जी आहे ती वाढून घ्यायची बाकी मी इथपर्यंत वाढून घेतलेलं आहे त्यानंतर मित्रांनो इथपर्यंत आपल्याला यायचे आहे इथपर्यंत आल्यानंतर मित्रांनो तुम्हाला मी एक व्हिडिओ दिलेला आहे ते व्हिडिओ आपल्याला इथे ॲड करायचा त्यासाठी प्लसवर क्लिक करायचे आहे मीडियावर क्लिक करायचे आहे आणि मित्रांनो मी तुम्हाला अशा प्रकारे हा व्हिडिओ दिलेला आहे मित्रांनो आपली स्क्रीन रिकॉर्डिंग मला बंद झालेली होती काय मित्रांनो आपण हा व्हिडिओ ॲड केलेला आहे त्यामुळे ते स्क्रीन रिकॉर्डिंग बंद झालेली होती ती मित्रांनो आपल्याला काय याय इथे समोर यायचं आहे समोर आल्यानंतर की किती मित्रांनो तुम्हाला जिथपर्यंत हा व्हिडिओ पाहाय मिळतो तर बाकी इथेही आपल्याला लाकूड तोडलेलं आहे त्यानंतर तुम्हाला याच्यासमोर ते ब्लॅक कलर पाहायला मिळते मित्रांनो आपल्याला इथपर्यंत यायचे आणि याच्या जो समोरचा जो भाग आहे ते समज बघ आपल्याला कट करायचा त्यासाठी त्यावर क्लिक करायचं आहे या ट्रिया क्लिक करून ट्रिम करून टाकायचा आहे त्यानंतर प्लसवर क्लिक करायचे आहे मेडिओवर क्लिक करायचे आहे आणि मित्रांनो मी तुम्हाला एक फोटो दिलेला आहे लहान बाळाचा भाग अशा प्रकारे मी शिवाजी महाराज म्हणून दिलेला आहे तो आपल्याला घ्यायचा आहे आणि वरती आपल्याला तीन डॉट पाहत त्यावर क्लिक करायचं आहे आणि खाली फिल कॉम्पिटिशन ऑप्शन एरिया ऑप्शन पाहतो तेव्हा क्लिक करून एरिया पूर्ण करून घ्यायचा आहे आणि ही जी समोरची बिट्स आहे तिथपर्यंत याच्या आणि समोरचा भाग आपला कट करून घ्यायचा आहे ते कट केल्यानंतर सिंपल मित्रांनो आपल्याला यावर क्लिक करायचं आहे त्यावर क्लिक केल्यानंतर इथे खाली बिल्डिंग ऑप्शन सर मित्रांनो इपिट ऑप्शन पाहत त्यावर क्लिक करायचं आहे अँड इपीटवर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे त्यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो की तुम्हाला इथे ड्रायविंग आणि एज ऑप्शन पाहायला त्यावर क्लिक करायचं आहे आणि ते ग्लो स्कॅन पाहायला त्यावर क्लिक करून घ्यायचं आहे आणि आपल्याला स्टँडर्ड सेटिंगवर क्लिक करायचं आहे आणि मित्रांनो आपल्याला इथपर्यंत यायचं आहे इथपर्यंत आल्यानंतर प्लसवर क्लिक करून घ्यायचं आहे प्लसवर क्लिक केल्यानंतर मित्रांनो सॉरी मित्रांनो आपण डायरेक्ट बाईक गेलेला आहे तर मित्रांनो आपल्याला त्यावर क्लिक करायचं आहे ते प्लसवर आपण इथे क्लिक केलेलं आहे प्लसवर क्लिक केल्यानंतर मित्रांनो आपल्याला इथे स्टेररोड हे आपल्याला इथे वाढून घ्यायचे आहे थोडी बाईक मी ते थोडी वाढून घेतलेले आहे त्यानंतर मित्रांनो आपल्याला इथे मध्यम भागी यायचे आहे तर मध्यम भागी आल्यानंतर मित्रांनो आपल्याला इथे बंद पूर्ण इथे कट करून टाकायचे म्हणजे झिरो पॉईंटवर आपल्याला क्लिक करून घ्यायचे बाकी मित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला हे पाहा मिळेल तर अशा प्रकारे आपल्याला हे क्लिक करून घ्यायचे त्यानंतर मित्रांनो इथून समोर आपल्याला सर्व फोटो इथे ॲड करून घ्यायचे आहे त्यासाठी मित्रांनो इथे प्लसवर आपल्याला क्लिक करून घ्यायचे आहे सॉरी मित्रांनो पहिले आपण मागचा जो फोटो आहे त्या फोटोला आपल्याला एक की पेड द्यायचा बाकी हा जो फोटो पाहा मिळेल त्याला आपल्याला एक पॅड द्यायचा आहे पेंज दिला तसं सिंपल त्यावर क्लिक करायचे आहे क्लिक करायचे आहे ॲड ईपेटवर क्लिक करायचे त्यानंतर खाली तुम्हाला ऑफिस सिटी आणि विज विजिबिलिटी त्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला इथे ब्लिंग ऑप्शन त्यावर क्लिक करायचं आहे स्टँडर्ड सिटिंगवर क्लिक करायचं आहे आणि मित्रांनो आपल्याला इथे सोळा याचच्या सॉरी मित्रांनो सोळा एच झेड आपल्याला त्यावर क्लिक करून घ्यायचे म्हणजे सोळा व्यवस्थित क्लिक करून घ्यायचे बाहेर सोळा करून घेतो तर बघा मित्रांनो सोळा यच झेड आपल्याला यावर क्लिक करून घ्यायचं म्हणजे अशा प्रकारे तुम्हाला हे पाहाय मिळेल त्यानंतर मित्रांनो आपल्याला बॅग यायचे आहे बॅग आल्यानंतर मित्रांनो समोर आपल्याला यायचे आहे समोर आल्यानंतर इथून समोर आपल्याला सर्व फोटो इथे ॲड करून घ्यायचे त्यासाठी प्लसवर क्लिक करायचं आहे मीडियावर क्लिक करायचे आहे आणि तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांनी फोटो दिलेले ते फोटो आपल्याला अशा प्रकारे ॲड करून घ्यायचे आहे ॲड केल्यानंतर वेळेस तीन डॉट पाहून त्यावर करून फिल कॉम्पिटिशन एरिया क्लिक करून घ्यायचे आहे अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला सर्व फोटो इथे ॲड करून घ्यायचे आहे आणि तिथे तुम्हाला इथे जास्त बिट्स पाहायला मिळत आहे ते मित्रांनो इथे आपल्याला फक्त एक फोटो ॲड करायचा आहे इथे सुद्धा आपल्याला एक फोटो ॲड करायचा आहे इथेसुद्धा एक फोटो ॲड करायचा आहे प्रकारे मित्रांनो सर्व फोटो ॲड करून घ्यायचे मित्रांनो मी एकदा सर्व फोटो ॲड करून घेतो बघा मित्रांनो आपल्याला एकवीस सेकंदापर्यंत इथे फोटो ॲड करून घ्यायचा आहे आणि इथून समोर आपल्याला इथे जास्त मोठं स्पेस पहा मिळत आहे तिथे मित्रांनो तुम्हाला मी एक व्हिडिओ दिलेला आहे ते व्हिडिओ आपल्याला इथे ॲड करून घ्यायचा आहे पहिलं मित्रांनो आपण इथे हे जे फोटो आहे ते फोटोला आपल्याला इथे इपेट ॲड करून घेऊया कारण मित्रांनो आपण व्हिडिओ जर ॲड केला गेलं तर आपली स्क्रीन रिकॉर्डिंग बंद होऊ शकते तर बघा मित्रांनो मी आपण ॲड करायचा प्रयत्न करूया तसंच मित्रांनो आपला प्लसवर क्लिक करायचं आहे मीडियावर क्लिक करायचं आहे आणि मित्रांनो मी तुम्हाला बघा की अशा प्रकारे तो फो व्हिडिओ दिलेला आहे ते व्हिडिओ आपल्याला इथे इथे घेऊन घ्यायचा आहे बघा मित्रांनो मी तुम्हाला सांगितले होते की हा जो व्हिडिओ आहे तर आपण जर ॲड करायचा प्रयत्न केला तर आपली स्क्रीन रिकॉर्डिंग बंद होऊ शकते आपली स्क्रीन रिकॉर्डिंग बंद झालेली होती तर बघा मित्रांनो बघा की अशा प्रकारे आपल्याला इथे यायचे आणि आपल्या याच्या समोरचा जो भाग आहे आपल्याला ट्रिम करून टाकायचा आहे बघा अशा प्रकार असेल ते आपलं ट्रिम करून टाकायचं आहे तर ट्रिम केल्यानंतर सिंपल मित्रांनो आपल्याला यावर क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर खाली तुम्हाला इफेक्ट ऑप्शन प्रमाणात त्यावर क्लिक करायचं आहे आणि ॲड इफेक्टवर क्लिक करायचं आहे त्यानंतर मित्रांनो तुम्ही ती ब्लिंक इफेक्ट दिलेला होता म्हणजे आपल्याला इथे खाली ऑफिसिटी आणि विजिबिलिटी पाहतात त्यावर हो क्लिक करायचं ब्लिंक ऑप्शन पाहूयात त्यावर हो क्लिक करून आहे आणि स्टँडर्ड सिटीवर क्लिक करायचं आहे आणि मित्रांनो आपल्याला सोळा एच एच झेडवर आपला क्लिक करून घ्यायची म्हणजे अशा प्रकारे आपल्याला इथे पूर्णपणे वाढून घ्यायचं आहे तर पूर्णपणे वाढल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे इंटरपेस पाहत त्यानंतर मित्रांनो ही जी यू आहे ते आपल्याला कॉफी करून घ्यायचं आहे त्यासाठी मित्रांनो आपल्याला कॉपी करण्यासाठी तीन डॉट फार कॉपी करून घ्यायचं आहे आणि आपल्याला बॅग यायचं आहे बॅग आल्यानंतर मित्रांनो बॅग तुम्हाला इथे जास्त बिट्स पाहा आहे इथे ते जास्त बिट्स पाहा मिळतात याच्या खालचा जो फोटो आहे त्या फोटोला आपला हाय पीड इथे पेस्ट करून आहे म्हणजे जिथे तुम्हाला जास्त बिट्स फार्म येत आहे तिथे हा ई ते पेस्ट करून घ्यायचा आहे मित्रांनो बाकी आपण इथे स्टार्टपासून करून घेऊया तर बघा इथून तुम्हाला जास्त बिट्स येत आहे तेरा सेकंदापासून तर आपल्याला त्याच्या खालचा जो फोटो आहे त्या फोटोला आपला हा ई ते पेस्ट करून घ्यायचा आहे तर मित्रांनो सिंपल मी हा जो ई आहे सर्व याला पेस्ट करून घेतो पेस्ट केल्यानंतर सिंपल मित्रांनो आपल्याला बॅग यायचं आहे बॅग आल्यानंतर मित्रांनो थोडं आपल्याला इथे याच्या जिथून आपण फोटो ॲड केलेला आहे बाकी हा जो फोटो आहे तर याच्यासमोरचा जो फोटो आहे इथून समोर आपल्याला फोटो इथे ॲड केलेला आहे तर इथून पुढं आपल्याला इथे मी तुम्हाला शॉर्डो पेन्ज दिलेले आहे ते शॉर्डो पेंज आपल्याला ॲड करून घ्यायचं आहे प्लसवर क्लिक करायचं आहे मीडियावर क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला अशा प्रकारे प्रकारची शॉर्डो जी पाहाय मिळेल ती प्लसवर क्लिक करून आपल्याला ॲड करून घ्यायचे आहे आणि मित्रांनो आपल्याला ती फुल स्क्रीन करून घ्यायचं आहे तीन करून फुल स्क्रीन करून घ्यायचं आहे त्यानंतर व्हिडिओचे शेवटी आहे आणि इथपर्यंत जे ऑप्शन आहे त्यावर क्लिक करून आपल्याला अशा प्रकारे क्लिक करून घ्यायचं आहे त्यानंतर परत मित्रांनो आपल्याला मागे यायचे आहे जिथून आपण फोटो ॲड केलेला तिथपर्यंत आपल्याला येऊन जायचं आहे तेव्हा इथपर्यंत आपल्याला यायचं आहे आणि मित्रांनो मी तुम्हाला एक जी दिलेली आहे ती जी आपल्याला ॲड करून घ्यायची आहे शिवजयंतीची ते आपल्याला ते ॲड करून घ्यायचे बाकी अशा प्रकारे ते पेंची प्रमाणात ते आपल्याला मोठा क्लिक लिखायचा आणि आपल्या खालच्या साईडला ओढून घ्यायचे याची साईज आपल्याला थोडी कमी करून घ्यायची बाकी मी साईज इथे थोडी कमी करून घेतो आणि आपल्याला अशा प्रकारे आपल्याला इथे व्यवस्थित तिथे ॲड करून घ्यायचं बाकी मी ते ॲड केल्यानंतर ही सुद्धा आपल्याला पूर्ण व्हिडिओची छोटी यायची आहे पूर्ण व्हिडिओ आपल्याला ते लावून घ्यायचे बाकी मी पूर्ण व्हिडिओ इथे अशा प्रकारे लावून घेतलेले आहे त्यानंतर मित्रांनो बाकी आपल्याला फोटोला इथे ई ॲड करायचं ते मित्रांनो मी तुम्हाला ते ई दिलेलं आहे ती पीठ आपल्याला ॲड करून घ्यायची त्यासाठी मित्रांनो आपल्याला बॅग घ्यायची आहे बॅग आल्यानंतर प्रिसेटमध्ये जायचं आहे प्रिसेटमध्ये गेल्यानंतर जो पहिला फोटो आपण पीक दिलेलं आहे तीठ आपल्याला कॉपी करून घ्यायचं आहे तर बघा मी ते कॉपी करून घेतो आणि ते बॅग यायचे आहे बॅग आल्यानंतर आपल्या प्रोजेक्टमध्ये जायचं आहे प्रोजेक्टमध्ये गेल्यानंतर सिंपल मित्रांनो बाकी आपण जिथून फोटो ॲड केलेला आहे तिथपर्यंत आपल्याला लिहून जायचं आहे तर बघा मित्रांनो आपण इथून फोटो आपण ऍड केलेला आहे तर मित्रांनो हा जो मागचा फोटो आहे ते मागच्या फोटोला आपण पहिलाच इ पीक दिलेला आहे त्याला ई पीठ द्यायचं काम नाही तर इथून समोर जे फोटो पाहाय मिळेल ते सर्व फोटो आपला हा इपीड इथे पेस्ट करून घ्यायचं बाकी मी या सर्व फोटोला हा इपीड इथे पेस्ट करून घेतो फक्त मित्रांनो आम्ही तुम्हाला ते ब्लिंक इपिट द्यायचं सांगितलं तर त्याला फक्त आपल्याला इपेट पेस्ट करायचं नाही त्याला आपण पहिल्याच ब्लिंक इपेट दिलेलं आहे ते मित्रांनो अशा प्रकारे हा जो इपिट आहे तर सर्व फोटो आपला हा ते पेस्ट करून घ्यायचा आहे हा पेस्ट केल्यानंतर मित्रांनो बा अशा प्रकारे आपला हा इंटरफेस फॉर्म आहे त्यानंतर मित्रांनो मी तुम्हाला एक व्हिडिओ दिलेला आहे ती व्हिडिओ आपल्याला ॲड करून घ्यायचा आहे तर व्हिडिओ कुठे ॲड करायचा मी तुम्हाला सांगतो बाबा की आपला जो व्हिडिओ so, आहे ते आपल्याला इथे ॲड करायचा स्टार्टला तर मित्रांनो आतासुद्धा आपला व्हिडिओ कट होऊ शकतो कारण आपण स्क्रीन रिकॉर्डिंग आपलं थोडे कमजोर आहे म्हणजे आपण मी अपडेट आहे त्यामुळे मित्रांनो हे बंद होत आहे त्यासाठी इथे प्लसवर क्लिक करायचं आहे मेडिओ क्लिक करायचे आहे आणि तुम्हाला जो व्हिडिओ दिलेला आहे तो व्हिडिओ आपल्याला इथे ॲड करून घ्यायचा आहे तर बघा मित्रांनो तो अशा प्रकारे तुम्हाला हा व्हिडिओ प्लस प्लसवर क्लिक मित्रांनो आपण जो व्हिडिओ इथे ॲड करताय त्यामुळे मित्रांनो स्क्रीन रेकॉर्डिंगसाठी प्रॉब्लेम येतात त्यामुळे मित्रांनो मी तुम्हाला व्यवस्थित समजून सांगतो आणि ते व्हिडिओ आहे ते मी व्यवस्थित ॲड करून घ्यायचे सिंपल मित्रांनो मी तुम्हाला एक फोटो ॲड करून दाखवतो कोणताही तर बाकी हा मी छत्रपती शिवाजी महाराज फोटो इथे ॲड करून घेतो त्यानंतर मित्रांनो जे आपला व्हिडिओ असेल तुम्ही म्हणजे ती व्हिडिओ तुम्हाला ॲटोमॅटिक इथे सह समोर इथे पाहाय मिळेल म्हणजे अशा प्रकारे इथे वाढेल पाहाय मिळेल तर मित्रांनो आपल्याला इथे सहा पॉईंट सहा सेकंदापर्यंत द्यायचा आहे आणि समोरचा बघायला आपल्याला ट्रिम करून टाकायचा आहे त्यानंतर वरती तीन डॉट पाहून तेव्हा क्लिक करायचं आहे आणि फिल कॉम्पिटिशन एरियावर क्लिक करून घ्यायचं आहे खाली बिल्डिंग आणि ऑफिसिटी ऑप्शन पाहून तेव्हा क्लिक करायचं आहे लाईटनवर क्लिक करून स्क्रीन करून घ्यायचं आहे अशा प्रकारे मित्रांनो तो व्हिडिओ आपल्याला ॲड करून घ्यायचा आहे तर मित्रांनो सिंपल अशा प्रकारे क्लिक करून घ्यायचं आहे तर मित्रांनो हा जे फोटो मी ते डिलीट मारून टाकतो म्हणजे आपण मी तुम्हाला सिम्पल इथे सांगितले आहे प्रकारे ते ॲड केल्यानंतर मित्रांनो सिंपल आपल्याला काय 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 ते प्लसवर क्लिक करायचे आहे मीडियावर क्लिकायच्या आणि मी तुम्हाला एक बॉर्डर दिलेली आहे ते बॉर्डर आपल्याला इथे ॲड करून घ्यायची आहे बाकी अशा प्रकारे बॉर्डर पाहा मिळत तर प्लसवर क्लिक करून ॲड करून घ्यायचे वर्षी तीन डॉट कॉममध्ये क्लिक करायचं आहे फिल कॉम्पिटिशन एरियावर क्लिक क्लिकायच्या व्हिडिओच्या आपल्याला शेवटी आणि ऑप्शनवर क्लिक करून पूर्ण व्हिडिओ आपल्याला अशा प्रकारे हे लोन घ्यायचे ते लावल्यानंतर मित्रांनो तुमच्या चॅनलचं जे लोबो असेल ते लो आपल्या इथे ॲड करून घ्यायचा आहे त्यासाठी प्लसवर क्लिक करायचे आहे मीडियावर क्लिक करायच्या आणि ज्या चॅनलचा तुमचा लोबो असेल ते लो म्हणजे तुम्ही जो लोबो तयार केले असेल तो लोबो आपल्याला ॲड करून घ्यायचा आहे तर मित्रांनो मी साधा सिंपल चॅनलचा एक एक लोबो तयार केलेला आहे तो मी ते ॲड करून घेतो मित्रांनो तुम्हाला देऊ अशा प्रकारे हा लोबो पाहायला मिळतो प्लसवर क्लिक करून मी ते ॲड करून घेतो आणि खाली मुवा ट्रान्सपोर्ट क्लिक करायचा आहे झूमवर क्लिक करायचे आहे आणि मित्रांनो आपल्याला ती झूम कमी करून घ्यायची आहे झूम कमी केल्यानंतर या ऑप्शनवर क्लिक करायच्या आणि वरती आपल्याला एका साईडला कोणत्याही एका ठिकाणी आपल्याला ते लवून घ्यायचे आहे तो ते मी तो तर मी या साईला इथे लहून घेतलेलं आहे त्यानंतर मित्रांनो आपल्या व्हिडिओ जे शेवटी यायच्या व्हिडिओ शेवटी आल्यानंतर हे जे ऑप्शन आहे त्यावर क्लिकून पूर्ण व्हिडिओ लावून घ्यायचा आहे त्यानंतर मित्रांनो शेअर ऑप्शन फार्मावरती तेव्हा क्लिक करायच्या खाली एक्सपोर्ट ऑप्शन फार्मवर तेव्हा क्लिक करून आपला व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे तर मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा झाला मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा अशाच प्रकार नवीन व्हिडिओ एडिटिंग शिकण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद भेटूया मित्रांनो समोरच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र